साऊथ न्यूजचं मी इथे जाहीर आभार मानेन का आपण दोन बातम्या माझ्या लावल्यात आणि त्याचा वर्ल्डमध्ये असर व्हायला सुरुवात झालेली आहे. जगातली मोठी स्मशानभूमी असं जिचा गवगवा केला ती वर्ल्डची स्मशानभूमीचा प्रोजेक्ट पूर्णपणे फेल झालेला आहे. नमस्कार, जी साऊथ न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण आता जी साऊथ वॉर्डमध्ये आलेलो आहोत. महाराष्ट्र शासनाने सरकार आपल्या दारी जनतेशी सुसंवाद असा एक उपक्रम घेतलेला आहे. विभागातील जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी, या ठिकाणी लोकांची निवेदनं स्वीकार करण्यासाठी, लोकांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी या ठिकाणी एक उपक्रम आयोजित केलेला आहे. पालकमंत्री श्री दीपक केसरकर या ठिकाणी येणार आहेत आणि जनतेशी थेट संवाद साधणार आहेत असं जागोजागी फलक लावून या ठिकाणी आवाहन सरकारने केलेलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या बॅनरवरती तसा उपक्रम नोंदवला गेलेला आहे. आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे मनोज मर्चंडे आहेत, ते देखील या ठिकाणी काही समस्या मांडण्यासाठी जनतेच्या वतीने आलेले आहेत. मनोजजी, स्वागत आहे आपलं. काय सांगाल आपण? पहिलं जी साऊथ न्यूजचं मी इथे जाहीर आभार मानेन का आपण दोन बातम्या माझ्या लावल्यात आणि त्याचा वर्ल्डमध्ये असर व्हायला सुरुवात झालेली आहे. लोअर परेल ब्रिज जो आहे तो ब्रिजचं आम्ही आंदोलन घेतलं, त्याची पहिली बाईट आणि आंदोलनाची बाईट आपण दाखवलीत, त्याचा पडसादही ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसून आला. मी राज्य सरकारचे अभिनंदन करेन की त्यांनी काल वन वे जो आहे त्या ब्रिजचं जो वे आहे तो चालू केलेला आहे, त्याबद्दल सरकारचं अभिनंदन. महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने पालकमंत्री दीपक केसरकर साहेब जे दक्षिण विभाग या वॉर्डमध्ये जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी इथे आज 5 ते 7 टायमिंग त्यांनी दिलेला आहे. त्या अनुषंगाने वर्लीमधील असलेल्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यासाठी आम्ही एक निवेदनाचा कार्यक्रम घेऊन इथे आलेलो आहोत. मागील काही 2-3 आंदोलनं घेतली. लोअर परेल ब्रिजचं उर्वरित कामासंदर्भामधलं जे आंदोलन आहे ते घेतलेलं आम्ही आणि त्याचं आज एक निवेदन आम्ही एक देणार आहोत. त्याचबरोबर ती आधुनिक स्मशानभूमी डोम पद्धतीने जगातली मोठी स्मशानभूमी असं जिचा गवगवा केला ती वर्लीची स्मशानभूमीचा प्रोजेक्ट पूर्णपणे फेल झालेला आहे. ते प्रेत जाळत असताना तिथे स्वतःचे नातेवाईक उभे राहू शकत नाहीत, एवढा कोंडमारा धूर आणि प्रचंड वास ह्या सगळ्यामध्ये तिथे प्रेत जाळण्याचा मोठा अभाव आहे. तर त्या संदर्भामध्ये सुद्धा आता गेल्या 7 तारखेला आम्ही आंदोलन घेतलं होतं. तर त्या अनुषंगाने सुद्धा ते जे आहे वर्ली स्मशानभूमीचा जो सुद्धा प्रोजेक्ट जो आहे तो लवकरच लवकर त्याच्यावरती काहीतरी वेगळा डिसिजन घेण्यात यावं ह्यासाठीचं सुद्धा एक निवेदन देण्यात येत आहे. दुसरी महत्त्वाची एक गोष्ट आहे की वर्लीमध्ये म्हणजे शिंदे सरकार यांनी एक जाहीर केलं होतं की जे रस्त्यावरचे दुकानदार आहेत, जे छोटे मोठे व्यवसाय करून आपलं उपजीविका करत आहेत, तर त्यांच्या अनुषंगाने त्यांनी एक 10,000 पॅकेज आहे त्यांना धंद्याला चालना मिळावी म्हणून देण्यात आलं आणि त्याची मोठी घोषणा केली, सगळीकडे मीडियामध्ये वगैरे दाखवण्यात आलं. परंतु ती घोषणा झाल्यानंतर एक हप्त्यामध्येच वर्लीमधले जे काही धंदे आहेत, हॉकर्स आहेत, जे काही फुटपाथवरती ज्यांचं वर्षानुवर्ष ते त्यांचा धंदा आणि उपजीविका चालवत आहे त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही, त्यांच्यावरती तिथे मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस कारवाई करून ते सगळे धंदे उचलले जात आहेत, त्यांच्यावरती गुन्हे टाकले जात आहेत, त्यांना फाईन केलं जात आहे आणि वर्लीमध्ये हे धंदे सगळे बंद केलेले आहेत. तर इकडे आपण एक घोषणा करत आहात, दुसरीकडे पोलीस कारवाई तिकडे करत आहेत, तर त्यांच्या संदर्भातलं एक निवेदन जे आहे ते सुद्धा आम्ही पालकमंत्री दीपक केसरकर साहेब यांना देणार आहोत. तर एकंदरीत हे 3 विषय जे आहेत ह्या संदर्भामध्ये देतच आहोत. पुढील काही विषय आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही घेऊ, परंतु आजच्या ह्या विषयांवरती ते कोणत्या पद्धतीने सरकार हाताळणार आहेत त्याच्यावरती मग उरलेले विषय जे आहेत ते आम्ही त्यांच्याशी शेअर करू. जर हेच विषय सुटले नाहीत तर उरलेल्या विषयासंदर्भामध्ये मग प्रश्नचिन्ह होईल. म्हणून प्रामुख्याने जी सतत वर्लीकरणाने जी भेडसावत असलेली जी सर्वात मोठ्या समस्या ह्या 3 आहेत, त्या समस्या घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी आज आणि माझे सहकारी कार्यकर्ते आज इथे आम्ही आलेले आहोत. तर आज हे निवेदन माननीय पालकमंत्री दीपक केसरकर साहेब यांना आज आम्ही देणार आहोत. रिद्धेश कदम सर, मी अभिषेक शिंदे, जी साऊथ न्यूज चेहरा मुंबईचा. मुंबईच्या जी साऊथ विभागातील अशाच ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी जी साऊथ न्यूज नेटवर्क चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका.